मोबाइल मोबाइल मोबाइल, अरे मोबाइल बोले तो SS मोबाइल। स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही, खरेदी मात्र SS मोबाइल मध्येच। मोबाइल मोबाइल मोबाइल, अरे मोबाइल बोले तो SS मोबाइल। अच्छा, की आता निवडणुका जवळ येत आहे, त्यामुळे जे जे पक्ष निवडणुकीमध्ये उतरणार आहे ते सगळे कामाला लागणार, ते सभा घेणार, मिटिंग घेणार, त्या यात्रांना वेगवेगळी नावं देणार, वेगवेगळ्या ठिकाणावरून त्या यात्रेची सुरुवात करणार, आणि प्रत्येक पक्षाचं आपली शक्ती लोकांमध्ये वाढवण्याचा प्रयत्न करणार। आम्ही आमच्या राज्य सरकारतर्फे कुठल्या योजना आखलेल्या आहेत, मग ते महिलांसाठी असतील, विद्यार्थ्यांसाठी असतील, मुलींसाठी असतील, शेतकऱ्यांसाठी असतील, विद्यार्थ्यांसाठी असतील, अशा अनेक योजना ज्या परत वेगवेगळ्या समाजासाठी जी काही महामंडळ आपण ते त्याच्या माध्यमातून जो काही कार्यक्रम केलेला आहे त्या सगळ्याची माहिती देण्याचं काम आम्ही करणार आहोत। आता जे विरोधी पक्ष आहेत ते टीका करणार, ते बरोबर नाही, येतो काय, हे होणारच नाही, पण त्यांना अपेक्षा नव्हती की असा चांगला अर्थसंकल्प सरकारतर्फे अजितदादा पवार सादर करतील, त्यामुळं थोडंसं ते सुद्धा आश्चर्यचकित झालेले आहे। तर ते कसं झालं, त्यामुळे प्रयत्न तर करणार सगळे, आणि आता बी जे पीसुद्धा बाहेर फडणवीस तेसुद्धा बाहेर पडतील, मुख्यमंत्री शिंदेसुद्धा बाहेर पडतील, अशा रीतीने आमच्या महायुतीचे नेतेसुद्धा चौथे आता कार्यक्रमाने बाहेर पडतील, आणि आपला शासनाचा कार्यक्रम काय आहे तो लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो। तर आज आपली जनसन्मान यात्रेचा चौथा दिवस आहे नाशिकमध्ये, पहिल्या दिवसाला कसा प्रतिसाद मिळाला आणि आज कशी अपेक्षा आहे तुम्हाला? कालचा प्रतिसाद अतिशय चांगला, भव्य, उत्साह वाढवणारा होता। अगदी एअरपोर्टवर उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्री पोहोचले तेव्हापासून शेवटपर्यंत जे आहे प्रचंड गर्दी लोकांची होती, प्रचंड विशेषतः महिलांची होती, आणि त्यामुळे खरं म्हणजे कार्यक्रमांना उशीर पण होत गेला, नावेला जायचं, अनेक ठिकाणी लोक थांबतात हार घेऊन त्यामुळे थांबावं लागतं, तो उशीर पण झाला थोडासा, कार्यक्रम सुरू झाला तर वेळेवर नंतर नंतर उशीर होत गेला, आणि असा काही उडून चाडून उत्साह दिसत नव्हता, ज्याला आपण म्हणतो की लोक स्वयंस्फूर्तीने आनंद प्रदर्शित करत होते, स्वागत करत होते। आज सुद्धा हजारो येऊला लासलगावमध्ये जनसन्मान यात्रा आगमन होतं आहे आणि त्याच्यामध्ये 3-4 कार्यक्रम आहेत, यामध्ये साधारणपणे 12 वाजता लासलगाव मार्केटमध्ये मोठी भव्य सभा होणार आहे, विशेषतः महिला असणार, पुरुषही असणार, मोठ्या प्रमाणावर त्याजित आणि सर्व मंत्र्यांची भाषणं होतील। त्याच्यानंतर इथे सुद्धा मला असं 4-4:30 वाजता येवला पैठणी विणकरांसाठी फार प्रसिद्ध आहे, त्यामुळे त्यांचेही काही प्रश्न आहे तर त्यांची सुद्धा सभा, आणि मग इतर काही प्रश्न असतील त्या संदर्भात माऊली लांबला मीटिंग आहे, त्यानंतर मुख्यमंत्री महायुतीचे जे स्थानिक नेते आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहे। तर अशा रीतीनं कार्यक्रम भरगच आहे, ठिकठिकाणी परत स्वागत होत आहे, त्याच्यामध्ये वेळ जाणार का, ठिकठिकाणी लोकांशी बोलावं लागतं, होईल आणि लोकांची काही प्रश्न असतात ते समजावून घ्यावे लागतात, तर हा असा सगळा कार्यक्रम आहे आणि त्याला अतिशय चांगला उत्साह लोकांमध्ये दिसून येतो।
तर एकीकडे आपली जनसन्मान यात्रेला चांगला प्रतिसाद मिळतोय, मात्र विरोधक अशी टीका करताय किंवा काही सत्ताधारी टीका करताय की जनसन्मान यात्रेवर माझी लाडकी बहीण योजना असं नाव देण्यात आलंय, जे मूळ नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं आहे. असं काहीतरी खुसपट काढण्यात काही अर्थ नाही. मुख्यमंत्र्यांची जी बहीण ते आमची सुद्धा बहीण असतात, माझी सुद्धा बहीण असते. आणि हे सगळे जे काही कार्यक्रम आखले जातात शासनाच्या वतीनं ते मुख्यमंत्र्यांच्याच नावाने आखले जात आहेत, त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांचं नाव नाही कुठे असं काही हे नाही. सगळे मुख्यमंत्र्यांच्या नावाने ऑर्डर सगळे मुख्यमंत्र्यांचे असतात आणि सगळ्या ह्या योजना मुख्यमंत्र्यांच्या आणि सरकारच्या आहेत. आणि बहीण जी आहे जी मुख्यमंत्र्यांची बहीण आहे ती माझी बहीण आहे, ती तुमची बहीण. त्याच्यामुळे असं काही खुटपट घालण्याचं कारण नाही. आणि दुसरं काय म्हणाला, भाजप सरकारच्या कामामुळे किंवा फटका बसला त्यामुळे ह्या आपल्या यात्रेमध्ये कुठेही मोदी सरकारचं नाव घेतलं जात नाही किंवा फडणवीसांचं नाव घेतलं जात नाही. आम्ही सगळ्यांचे नाव घेतो, सरकारमध्ये असलेल्या लोकांचे नाव घेतो, एवढंच नाही या कांद्याच्या बाबतीमध्ये स्वतः अजित पवारांनी स्वतः उल्लेख केला की मी अमित शाह साहेबांना मी भेटलो आहोत, त्याच्यामध्ये ते लक्ष घालतायत. अनेक ठिकाणी ते आम्ही बोलतो आहोत, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांसाठी जे आहे नमो शेतकरी सन्मान योजना याचा उल्लेख करतो. परंतु आता ज्या आहेत आता ह्या योजना त्या महाराष्ट्र सरकारच्या आहेत म्हणून त्याच्यावर महाराष्ट्र सरकारचा उल्लेख जास्त होत असतो, एवढंच त्याचा भाग आहे. त्याचा अर्थ आता तुम्ही ते त्याचं नाव काय घेता, यांचंच नाव काय घेता. अरे शेवटी महायुतीचं सरकार आहे आणि पंतप्रधान सगळ्यांचेच आहे, पण त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अमित शहा यांच्या मार्गदर्शना त्या सरकारमध्ये अनेक प्रश्न सुटतात आणि कार्यक्रम पण आखले जातात. त्याच्यामुळे ते असं काही समजण्याचं काहीही कारण नाही. डायटिशियन शताक्षी सिद्धेश अटल यांचे कॅलरी फिट घेऊन आले आहे. कोणत्याही औषध विना आपले वजन कमी करा. येवला शहरात प्रथमच डायट न्यूट्रिशन प्लॅटफॉर्मद्वारे आपल्या उत्तम आरोग्यासाठी व चांगल्या जीवनशैलीसाठी योग्य पोषण व प्रशिक्षणाचे मार्गदर्शन, वैयक्तिक डायट प्लॅन, प्रभावी वर्कआउट प्लॅन, वजन नियंत्रणासाठी डायट प्लॅन, अँटी एजिंग डायट प्लॅन, लहान मुलांसाठी डायट प्लॅन, मधुमेह, थायरॉइड, PCOD या आजारांसाठी प्रभावी डायट प्लॅन, प्रेग्नन्सी डायट प्लॅन व वर्कआउट. अधिक माहितीसाठी आज संपर्क करा. ठिकाण अट्टल हाऊस श्रीराम मंदिराशेजारी बालाजी गल्ली येवला. संपर्क 87933